हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. मी तनया, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, हा काही व्हिडिओ मी असा शूट करून ठेवून मग पोस्ट करते अशातला काही भाग नाही आहे. हा एक छोटासा व्लॉग टाईपच होणार आहे. तर खूप दिवस झाले मी मोठा व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केला नाही आहे. शॉर्ट्स मी टाकते आहे, पण असा मी मेकअप संदर्भातला एक खूप लॉंग व्हिडिओ पोस्ट केलाच नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं मग आज चान्स आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मग मी आज हा व्हिडिओ पोस्ट करायचं ठरवले. पोस्ट करायचं म्हणण्यापेक्षा मी सध्या शूट करते आणि आत्ता थोड्या वेळाने, आत्ता वाजले ते 10:15 झाले आणि आत्ता 11:30 वाजेपर्यंत एक प्रोग्राम आहे 12 वाजता. तर तिथे मला जायचं आहे, डान्स कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्यात मी पार्टिसिपेट केलं आहे आणि त्या संदर्भातलं मी कशी तयार होणार आहे थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असा हा ब्लॉग आहे. तर इथे मी केस धुतात आणि केस वाळवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि तुम्ही मी लावणी करणार आहे. त्याच्यामुळे एक नऊवार नेसायचं आहे, पण ते ॲक्च्युली मी साडीचंच नऊवार करणार आहे. तर ही ती साडी आहे. तर ह्या डार्क ब्ल्यू कलरचं, ब्ल्यू कलरची साडी आहे, तिचं मी नऊवार करणार आहे. आणि हे मी का ठरवलं असेल तर माझ्याकडे पिंक कलरचं एकच ब्लाऊज आहे आणि त्या एकाच ब्लाऊजवरती तुम्हाला बऱ्याच व्हिडिओज मी याच पिंक कलरच्या ब्लाऊजवरती करताना बघितले असतील. तर हे ब्लाऊज मला इतकं छान फिटिंगला आले की त्याच्यामुळे मला दुसऱ्या ब्लाऊजचा विचार करणं आणि दुसरी फिटिंग करून घेणं यात काही मला पॉईंट वाटणार नाही. त्याच्यामुळे आता माझ्याकडे वेळही नव्हता दुसरं शिवून घ्यायला. त्याच्यामुळे मग मी ह्याच ब्लाऊजवरती मॅच होणारी एक साडी निवडली आणि त्याचं मी आता नऊवार करणार आहे. हे एक डोळ्याचं पण कधी जाणार काय माहिती. सो ही एक ॲलर्जी आहे धुळीची. सो ठीक आहे, स्टार्ट करूयात आपण. तर समोरचा पदार्थ मी सेट करून घेतला होता, पण मागे मला पिणा लावता येत नव्हत्या तर आईने पिणा लावून दिल्यात मला मागे आणि येस रेडी आहे. तर गळ्यामध्ये ही मोठी ठुशी घालणार आहे मी. हेअरस्टाईलसाठी मी सेंटर पार्टिशन केलं आहे आणि साईडने थोडंसं काहीतरी एक छोटीशी हेअरस्टाईल करून मागे आंबाडाच पाडायचा आहे. मी आंबाडा घातलाय, खूप वेळ लागला आंबाडा घालायला, माझा हात दुखतो आहे. आता पटकन मेकअप करून घेते. आता मेकअपसाठी मी स्किनला प्रायमर वगैरे लावून घेतलं आहे. आता डायरेक्ट कन्सिलरनी सुरू करूयात आपण. कन्सिलरची तशी गरज नाही आहे, पण तरी डोळ्याच्या थोडंसं खाली आणि वरती थोडा डोळा सुजला आहे, त्याच्यामुळे तिथे जिथे जिथे थोडंसं डार्क कलर वाटतं आहे तिथे कन्सिलर लावून घेते मी. त्यासाठी ब्लेंड पण करून घेतलं आहे. फाउंडेशन लावतानाचा व्हिडिओ डिलीट झाला आहे बहुतेक. हे फिटमीचं फाउंडेशन आहे, ते मी लावून घेतलं आहे आणि आता फिटमीचंच कॉम्पॅक्ट पावडर आहे. सो त्याने मी व्यवस्थित सेट करून घेते आहे बेस. तर बेस सेट झाला आहे आणि आता आयशॅडो करण्यासाठी मी एक हायलायटर पॅलेट आहे हे, तर त्याच्यातून पिंक कलर जो आहे शाईनवाला तो मी लावून घेते. डोळ्यांवर लावून घेतल्यानंतर थोडंसं तेच हायलायटर म्हणून मी गालाच्या वरती थोडंसं लावलं आहे आणि एक नाकावरही थोडंसं लावलं आहे, कारण लाईट्समध्ये थोडं जास्त हायलायटर चांगलं उठून दिसतं म्हणून. आणि थोडंसं कॉलर बोनला सुद्धा लावले. कानातल्यासाठी मी परत एकदा इथे कन्फ्यूज आहे थोडीशी, पण मी गोल्डनच ठेवलेत कारण ते जास्त मॅच होत आहेत त्याच्यावरती. आणि मी तयार आहे इथे बांगड्या वगैरे अंगठी पण घातली मी. आता फक्त टिकली लावायची आहे, लिपस्टिक लावायचं राहिलं आहे आणि नथ राहिली. तर ते मी सगळं तिथं गेल्यावर करेल असं मला वाटते, कारण इथून अजून थोडा वेळ आहे आम्हाला निघायला. आणि आता मी जेवण करणार आहे, जेवण केल्याच्या नंतर लिपस्टिक लावायचं आहे. आणि कंबरपट्टा राहिला आहे तो मी तिथे गेल्यावरच लावणार आहे, कारण खूप अडकून अडकून पडल्यासारखं होतं आहे. आणि मेन म्हणजे घुंगरू राहिले, सो ते सुद्धा मी तिथे गेल्यानंतरच लावणार आहे. तर हे असं सगळं आहे, अशी त्यातील मी तयार झाली. आणि मी जेवढा फास्ट तुम्हाला दाखवला मेकअप तेवढाच फास्ट मी केलेला आहे, कारण मला वाटलं की मला उशीर होतो. मला असं सारखं वाटते की माझा आंबाडा निसटणार आहे, म्हणून मी दोन वेळेस पाडला आहे. सगळ्यात आधी केला होता तो चांगला झाला होता, पण तो खूप ढिल्ला ढिल्ला होता. तर आत्तासुद्धा मला खूप ढिल्ला ढिल्ला वाटते काय माहिती. तर आता निघणार आहे मी. निघाल्यानंतर एक छोटासा व्ह्यू जर मला शक्य झाला तर मी तुम्हाला देईल. तोपर्यंत पुढे असेल व्हिडिओ तर बघत राहा. नसेल तर नमस्कार. तर इथे तुम्हाला दिसत असेल मी खूप थकली आहे आणि खूप उशीर झाला होता, लेट झालं होतं.